आपल्याला अनेकदा आपल्या मोबाईलवर फेक कॉल येत असतात, यातून अनेकांची फसवणूक होण्याची देखील शक्यता असते. मात्र आता यापासून सावध राहणं शक्य होणार आहे. ते नेमकं कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो, मी बँकेतून बोलतोय. हॅलो, तुमच्या नातेवाईकांचा अपघात झालाय, अर्जंट पैसे पाठवा. असे फेक कॉल करून फसवणुकीच्या अनेक घटना घडत असतात आणि यातून मोठी आर्थिक फसवणूक होण्याची देखील शक्यता असते. मात्र आपल्याला अननोन कॉल आला तरी संबंधित व्यक्तीचं नाव समजू शकणार आहे. त्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण आणि दूरसंचार विभाग एक सुविधा सुरू करतायत, त्यामुळे आता बनावट कॉलची समस्या सोडवता येणार आहे. ही KYC आधारित प्रक्रिया असेल. जेव्हा ही प्रक्रिया लागू केली जाईल तेव्हा कॉलिंग वापरकर्त्याचं नाव तुमच्या मोबाईलवर दिसेल. ट्रायने हा नियम लागू केल्यानंतर आता कोणताही वापरकर्ता आपली ओळख लपवू शकणार नाहीये. फोनवर दिसणारं नाव म्हणजे त्याचं वैयक्तिक नाव असेल, जे KYC करताना नोंदवलं गेलं असेल. याच प्रक्रियेच्या मदतीनं तुम्ही फेक कॉल्सपासून आधीच सावध होऊ शकणार आहे. या विशिष्ट प्रक्रियेअंतर्गत KYC कॉल करणाऱ्या वापरकर्त्यांना ओळखता येईल. यामध्ये टेलिकॉम कंपन्यांच्या वतीनं वापरकर्त्यांना KYC नावावर अधिकृत नाव पत्ता हे प्रविष्ट करावं लागणार आहे. याशिवाय मतदान ओळखपत्र, वीज बिलाची पावती किंवा वाहन चालवण्याचा परवाना कागदपत्र म्हणून द्यावं लागणार आहे. ही नवीन KYC आधारित प्रक्रिया दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार चालणार आहे. आता या सुविधेमुळे नागरिकांना फेक कॉल्सपासून सावध राहणं अधिकच सोपं होणार हे मात्र नक्की. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी 3KM ॲप अजून डाउनलोड केला नसेल तर तो डाउनलोड करा आणि आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करायला विसरू नका.